नमस्कार मित्रांनो, आज आपण क्रियापदांना ईडी लागल्यानंतर त्याचे विविध उच्चार पाहणार आहोत। याच्या अगोदर मी अनियमित क्रियापदांचा एक व्हिडिओ तयार केलेला आहे, तो आपण पाहावा। त्याची लिंक मी खाली देणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये। ईडी हा प्रत्यय लागल्यानंतर भूतकाळी क्रियापद जे असतात त्यांचे उच्चार ईड, ठ आणि ड अशा तीन प्रकारे होतात। क्रियापदांच्या जे शेवटचं व्यंजन जर ट किंवा ड असेल अशा क्रियापदांना जर ईडी लागलं तर त्याचा उच्चार ईड असा होतो। काही उदाहरणं आपण पाहूया। नीडीड, वॉन्टीड, काउंटेड, डिवाइडीड, गिफ्टीड, ॲडीड, डिहोटीड, साउंडेड, राउंडेड, लँडेड असे काही क्रियापदं तुम्हाला शोधून या ठिकाणी ही लिस्ट पुन्हा वाढवायची आहे। क्रियापदांचे शेवटचे व्यंजन जर समजा प, क, च, थ, स, श आणि स असल्यास व त्यांना ईडी लावल्यास त्याचा उच्चार ट असा होतो। जसे की बुक्ड, कुक्ड, लुक्ड, वॉक्ड, वॉक्ड नाही वॉक्ड, लाईक्ड, लिक्ड, पॅक्ड, टॉप, लाप्ड, किस्ड, विश्ड, टॉक्ड, थँक्ड, रॉक्ड, लॉक्ड, नॉक्ड, स्लिप्ड, वॉच्ड। रफली असा बुक्ड असा न उच्चार करता शेवटला ट असा उच्चार होईल, याच्याकडे लक्ष द्यायचं आहे। पहा पुन्हा एकदा, बुक्ड, कुक्ड, लुक्ड, वॉक्ड, लाईक्ड, लिक्ड अशा स्वरूपात। बाकीच्या आत्तापर्यंत सांगितलेल्या सोडून सर्व व्यंजन असेल आणि त्यांना जर ईडी लागलं तर त्याचा उच्चार ड असा करायचा आहे। अगोदरचे जे दोन प्रकार आहेत ते अपवाद आणि बाकीचे सर्व व्यंजनासाठी ड असा उच्चार करायचा आहे। सराव केल्यानंतर ॲटोमॅटिकली हे आपल्या लक्षात बसणार आहे। बेक्ड, क्लाइम्ड, रब्ड, लॉन्ग्ड, फॉलोड, लिसन्ड, ट्राईड, ड्राईड, वरीड, सेल्ड, फेल्ड, सेव्ड, जज्ड, इम्प्रूव्ड, अप्रूव्ड, क्राईड। व तीन प्रकारे ईडी लागल्यानंतर मुख्य क्रियापदांना त्यांचे उच्चार होतात। थँक्यू व्हेरी मच। लाईक, सबस्क्राईब,